we learn how the area of a square and area of a rectangle are calculated. Our next topic is area of a right angle triangle. The formula is area of a right angle triangle is equal to 1/2 into product of sides forming the right angle. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे जे सूत्र आहे ते सूत्र असं आहे, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. या सूत्राच्या मदतीने आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो. एक उदाहरण आपण पाहू. सी द एक्झाम्पल. इफ द साइड्स दॅट फॉर द राईट अँगल ऑफ अ ट्रायंगल आर 3.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर लॉन्ग, find the area of the right angle triangle. एक काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी अनुक्रमे 3.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर जर असेल तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. द सोल्युशन इज, सी द सोल्युशन. एरिया ऑफ अ राईट angle triangle is equal to 1/2 into product of sides forming the right angle. Product of sides forming the right angle. Put the values in the formula, then we get is equal to 1/2 into 3.5 centimeter into 4.2 centimeter is equal to. आता दोनाने जर आपण 4.2 ला भाग दिला तर उत्तर येतं 2 वजा 1 2 वजा 4.2 वजा 1 is equal to 3.5 multiplied by 2.1 is equal to. आता 35 ला 3.5 ला 2.1 ने गुणायचं आहे. सो 21 ने 35 ला आपण गुणू. 21 5 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
स्थळाच्या आधी आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. इज इक्वल टू 7.35 सेंटीमीटर. नेक्स्ट इज एरिया ऑफ अ ट्रायंगल. द फॉर्म्युला इज एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 × base × हाइट. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र हे 1/2 × πr² उंची. या सूत्राचा उपयोग करून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो. एक उदाहरण आपण पाहू. सी द एक्झाम्पल. इफ बेस ऑफ अ ट्रायंगल इज 5.6 cm अँड हाइट इज 4.5 cm, व्हॉट इज इट्स एरिया. जर त्रिकोणाचा पाया 5.6 cm आणि उंची 4.5 cm असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. द सोल्युशन इज एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 × base × height is equal to 1/2 × 5.6 × 4.5 is equal to. जर आपण 2 ने 5.6 ला भाग दिला तर उत्तर येतं (2×8=16) बरोबर 2.8 × 4.5. हा गुणाकार जर आपण केला 2.8 × 4 = 12.6 square centimeter.